खोपोली शहरात अनेक वर्षापासून गुजराती समाज बांधव पारंपरिक नवरात्र उत्सव साजरा करत असतात. पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिभावाने ओतप्रोत असा सहभाग प्रत्येक भाविक भक्ताचा असतो. बहुतांशी मंडळी ही व्यापारी वर्गातली असतात. आपल्या दैनंदिन व्यवहारातून नवरात्रीत सर्वजण एकत्र येऊन अंबेमातेची पूजा अर्चा आणि आरती करतात. रासगरबा खेळून आपल्या दैवताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. नवरात्रीनिमित्ताने इतरत्र होणाऱ्या कार्यक्रमात मनोरंजन आणि भक्तीचे प्रदर्शन होत असते. मात्र या गुजराती मंडळाच्या कार्यक्रमात निव्वळ भक्तिरस पाजरत असतो असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. आबालवृद्ध यावेळी या आनंदात सहभागी होतात. त्याचप्रमाणे शहरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमात हजेरी लावतात. कौटुंबिक स्वरूपाचा हा आनंदोत्सव खोपोली शहरातला पहिला सार्वजनिक स्वरूपाचा नवरात्रोत्सव म्हणून गणला जातो. गुजराती मंडळाची दांडिया रास पाहण्यासाठी खोपोलीकर गर्दी करतात. लोहाना समाज हॉलचे पटांगण, त्यात पारंपरिक समारोहाचे आयोजन म्हणजे गुजरातचे प्रतिरूप वाटत असते. गुजरात नवरात्र मंडळ जे नवरात्र उत्सव जे साजरा करतं ते 1967 सालापासून आपण साजरा करतो आहे. आणि आपण जे नवरात्र उत्सव साजरा करतो ते पारंपरिकरित्याने आपण साजरा करतो. आणि या गोष्टीमध्ये आम्ही आज अष्टमीचा आज जो पवित्र दिवस आहे त्या पवित्र दिवसाच्या दिवशी आरती कॉम्पिटिशन पण ठेवतो. आणि आपण बघितलं असाल की जे कपडे जे घातलेले आहेत ते एकदम आपल्या नवरात्राच्या जे वेशभूषा असते त्या हिशोबाने आम्ही सगळे आमची जी मंडळी आहे जेवढे पण आपले परिवार आहे ते आपण नवरात्राचे कपडे घालून आपण इकडे नवरात्र उत्सव साजरा करतो. आणि हे नवरात्र उत्सव 1967 सालापासून जे चालू आहे ते आजपर्यंत एकदम व्यवस्थित चालू आहे. आणि मी आज मागच्या 6 वर्षापासून गुजरात नवरात्र मंडळाचा अध्यक्ष आहे आणि हे माझं 7वं वर्ष आहे. मी खोपोलीच्या प्रशासनाचा आणि खोपोलीचे जेवढे पण राजकारणी लोक आहेत त्यांचा पण मी आभार मानतो. कारण का त्यांचा मला प्रत्येक वेळी त्यांचा सपोर्ट असतो. आणि कुठल्याही गोष्टीचा भेदभाव न करता राजकीय गोष्टी सगळ्या साईडला ठेवून ते प्रत्येक वेगळे कुठलेही पक्ष असो ते मला नेहमीच सहकार्य करतं. सहज समाचार करता तुषार धुमाळ खोपोली.